नमस्कार, मी मेघना मेघनाज रिअल लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण इथं वडापाव बनवणार आहोत। तर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी हे बघा, मी इथं एक मोठे 3 बटाटे मी इथं कुकरला लावून 2 ते 3 शिट्टी मी इथं काढून घेतलेलं होतं। आणि त्याच्यानंतर मी इथं बटाट्याचे असं थंड झाल्यावर छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत हातानेच। तर तुम्ही चाकूनेसुद्धा करून घेऊ शकता। हे बघा, मी इथं असं काप करून घेतलेले आहे। त्याचे थोडे मोठे मोठेच ठेवायचं आहे, कारण आपण ह्याचे वडापाव बनवणार आहोत। तर त्यासाठी मोठेच हवे, तर हाताने किंवा चाकूने तुम्ही असं कट करून घेऊ शकता। आणि त्याच्यानंतर मी इथं लसूण, अद्रक आणि मिरची, थोडंसं जिरं आणि थोडंसं ओवा मी घालून घेणार आहे। तर हे आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे। आणि इकडे एका ताटमध्ये आहे कोथिंबीर आहे, तर हे आपण सगळं मिक्सरला लावून घ्यायचं आहे। तर मिक्सरला लावून झालं की आपण इथं फोडणी देऊन घेऊयात। तर एकाकडे तेल गरम झालं की मी इथं जे आपण मिक्सरला लावून घेतलेलं होतं तर ते मी इथं घालून घेतलेलं आहे। आणि ह्याला 2 मिनटं परतवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर थोडंसं हळद घालून घेतलेलं आहे आणि तेलात थोडंसं ह्याला परतवून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपण ह्यात बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत, तर तेच ह्यात घालून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ घालून हे सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे। तर गॅस आहे बारीक ठेवलेला आहे आणि 1 मिनिटानंतर मी गॅस बंद करून घेणार आहे। तर इथं बघा, आता मिक्सच करून झालेलं आहे, तर गॅस आहे इथं बंद करणार आहे। आणि ह्याला आपण थंड व्हायला ठेवून देऊयात। त्याच्यानंतर मी इथं एका भांडीमध्ये बेसनचं पीठ घेत आहे। आणि त्याच्यानंतर त्यात चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। तर 1 चमचा मी इथं तांदळाचं पीठ आहे घालून घेतलेलं आहे। आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं कलरसाठी हळद घालून घेतलेलं आहे। आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला ह्यात ओवा अजून घालायचा असेल तर तुम्ही इथं घालू शकता। तर मी इथं ओवा नाही घालत आहे। आणि थोडं थोडंसं पाणी घालून हे आपण जेवढं पातळही नाही आणि थोडं घटही नाही असं आपल्याला करून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला इथं थोडं थोडंसं पाणी घालून असं पीठ आहे करून घ्यायचं आहे। आणि ह्यातले जे गाठी असतात पीठाचे तर ते सुद्धा ह्यात काढून घ्यायचं आहे। तर हे बघा, मी थोडं थोडंसं पाणी घालून असं पीठ आहे करून घ्यायचं आहे। तर हे बघा, आणि त्याच्यानंतर इकडे सारणसुद्धा आपलं थंडसं झालेलं आहे। तर आपण ह्याचे आता वडा करून घेऊयात। तर त्यासाठी तुम्ही इथं छोटं मोठं कसंही तुम्ही वडा करून घेऊ शकता। तर हे बघा, मी इथं हाताने पहिलं असं गोल करून घेत आहे आणि त्याच्यानंतर असं थोडंसं चपट करून घ्यायचं आहे। वडापाव आहे ते चपटच असतो, तर तुम्हाला गोल पाहिजे असेल तर तुम्ही गोल करून घेऊ शकता। तर हे बघा, माझं इथं झालेलं आहे एक करून। तर मी सगळे वडे आहेत असं तर करून घेणार आहे। तर खूप पटकन होतात हे बटाटेवडे बनवून। तर आता मी सगळे बटाट्याचे सारणाचे वडे करून घेणार आहे। तर ह्या बटाट्याचे 3 बटाटे आपण घेतलेलं होतं,
तर त्या बटाट्याचे एक 8 ते 10 वड्या इथं आपले होतात। तर इथं बघा मी 1-2 मोठे पण वडे इथं मी करून घेतलेला आहे। तर आता माझं इथं वडा आहे बनवून तयार झालेले आहेत। तर मी मोठे छोटे असं करून घेतलेले आहेत। तर तुम्हाला कमी का छोटे मोठे आवडत असतील तर तुम्ही तसं करून घेऊ शकता। तर त्यानंतर मी इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल आहे कडक गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हे पीठ आहे ह्यात वडा घालून घ्यायचा आहे। ते वाढायला आहे पिठात आहे असं सगळीकडं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि 1 चमच्याने इथं तेलात घालून घ्यायचं आहे। आणि मीडियम असं गॅस ठेवायचं आहे। त्याच्यानंतर असे सगळे वड्या इथं घालून घ्यायचं आहे। तर तुम्हाला चमच्याने येत नसेल तर तुम्ही इथं हातानेसुद्धा घालून घेऊ शकता। तर मी इथं चमच्याने हे सगळे वडे इथं घालून घेणार आहे तेलात जेवढे बसतील तेवढे। तर हे बघा माझं इथं तेलात सोडून झालेलं आहेत वडे। तर आता आपण ह्याला 1-2 ते 3 मिनटं काहीच हलवायचं नाही आहे। तर इथं 1-3 मिनटं झालेली आहेत। तर आता आपण ह्याला पलटी करून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता खालचा भाग आहे खूप छान असं तळून गेलेला आहे। तर पहिलं आहे त्याला घातल्याबरोबर हात लावायचं नाही। त्याला खालचा भाग आहे असं लाल रंगावर तळून द्यायचं आहे। तर हे बारके जे शेवसारखे पडलेले आहेत आपण जे वडं घालताना तर ते मी तर काढून घेत आहे। आणि इकडं आणखीन 1-3 ते 4 मिनटं ठेवायचं आहे आणि परत पलटवून घ्यायचं आहे। तर इकडचा भाग पण खूप छान असं लाल रंगावर तळलेला आहे। तर असं सारखं आपण दोन्ही बाजूंवर असं छान रंग येईपर्यंत पलटवून घ्यायचा आहे आणि तळून घ्यायचा आहे। तर इथं तळून झालेले आहेत। तर आता आपण हे काढून घेऊयात। तर आता इथं वडे सगळे तळून झालेले आहेत आपले। तर खूप छान असं वडे आहे तयार झालेले आहेत तुम्ही मी तर बघू शकता। तर आता आपण त्याच तेलामध्ये इथं मी मिरचीला आहे असं मधून असं भाग मधला भाग आहे कट करून घेतलेला आहे। तर ते आपण इथं तेलात तळून घ्यायचं आहे मध्यम गॅस करून। मधला भाग नाही कापला तर मिरची आहे उडू शकतो त्यासाठी मधला भाग आहे कापून घ्यायचा आहे। तर इथं माझं तळून देखील मिरची झालेलं आहे। आणि त्याच्यानंतर जे आपल्याला त्या मिरचीला आहे आपण इथं गरमागरम असतानाच मीठ लावून घ्यायचं आहे। म्हणजे खूप छान लागतं मीठ आणि खूप छानही लागतो खायला। त्याच्यानंतर ह्या पिठाचे मी इथं असं बारीक असं शेव करून घेऊ लागले। त्याचा आपल्याला इथं चटणी बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी हे ह्या पिठाचं आहे इथं तेलात सोडून कुरकुरीत असं तळून घ्यायचं आहे। तर हे बघा असं मी इथं घालून घेत आहे। तर गॅस आहे मोठं ठेवून सारखं परतवून ह्याला कुरकुरीत असं तळून घ्यायचं आहे लाल रंगावर। तर इथं तुम्ही बघू शकता
इतना लाल रंग असा आहे। तर आता अपन हाला काढून घेऊया। तर आता मी इथं सगळे असं शेव आहे पाडून घेणार आहे चटणीसाठी, आणि कुरकुरीत असं करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथं आणखी एकदा घालून घेत आहे। तर इथं तुम्ही बघू शकता माझं इथं बनवून झालेले आहेत, आणि खूप छान असं रंग देखील आलेला आहे आणि कुरकुरीत झालेलं आहे। तर हे आता आपण एका मिक्सरच्या भांडीत घालून घ्यायचं आहे, आणि त्याच्यात लसूण घालून घ्यायचं आहे थोडंसं, आणि लाल तिखट घालून घ्यायचं आहे, आणि थोडंसंच मीठ घालून घ्यायचं आहे, मीठ आहे थोडंसंच घालून घ्यायचं आहे। आणि आता मिक्सरला लावून घेतलेलं आहे मी इथं। तर तुम्ही बघू शकता खूप छान असं आपलं चटणी आहे तयार झालेलं आहे, आणि ही चटणी आहे शेवची चटणी, खूप छान लागते। आणि इथं आपले मिरच्या देखील खूप छान असं झालेले आहेत आणि तयार आहेत। तर आता आपण वडापाव एका ताटमध्ये घेऊयात। त्यासाठी मी इथं दोन वडा ठेवलेले आहेत एका ताटमध्ये, आणि पाव देखील ठेवलेले आहेत, आणि दोन मिरची ठेवून घेतलेलं आहे, आणि हे चटणीसुद्धा आपण ह्यात घालून घेतलेलं आहे। तर आपले वडापाव इथं खाण्यासाठी वडापावचं ताट आहे इथं तयार झालेलं आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुम्हाला आजचा वडापावचं रेसिपी आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा।